नमस्कार, मराठी टेक्समार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला जर मूवी तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही बुक माय शोवरून करू शकता, परंतु ते तिकीट बुक करत असताना तुम्हाला कोणकोणत्या ऑफर मिळू शकतात आणि त्या ऑफर तुम्ही कशा अप्लाय करू शकता याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया. पहिल्यांदा तुम्हाला ब्राउझरमध्ये जायचं आहे किंवा बुक माय शो ॲपमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो मूवी बघायचा आहे त्या मूवीवरती क्लिक करायचा आहे. त्या मूवीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बुक तिकीट्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थिएटर्सची नावे दाखवेल. इथे तुम्हाला कोणत्या थिएटरमध्ये मूवी बघायचा आहे किंवा कोणत्या टायमिंगला बघायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला किती सीट बुक करायचे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट सीट्सवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सीट सिलेक्ट करता येते, तर तुम्ही सीट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला पेवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं तिकीट दाखवेल. इथे तुम्हाला तुमच्या शोचं टायमिंग दाखवेल, कोणतं थिएटर आहे ते दाखवेल. इथे स्क्रीन कोणती आहे तेही दाखवेल. तिकीट किती बुक केलं आहे, सीट नंबर किती आहे हेही तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला पे करण्यासाठी इथून तुम्ही डायरेक्टली पे करू शकता किंवा इथे जे ऑफर आहेत त्या पाहू शकता. ऑफर पाहण्यासाठी तुम्हाला अवेल ऑफरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. इथे क्रेडिट कार्डचा ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही येथील ऑफर पाहू शकता. SBI सिग्नेचर क्रेडिट कार्ड ऑफर इथे दिलेले आहे. इथे जी ऑफर आहे ते तुम्ही वेब आणि ॲपमध्ये दोन्ही ठिकाणी यूज करू शकता. ही ऑफर 31 मार्च 2019 व्हॅलिड आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 2 फ्री मूवी तिकीट्स प्रत्येक महिन्याला मिळतात आणि 500 रुपये ऑफ मिळू शकतो. ही ऑफर जी आहे ते 2 मूवी तिकीट खरेदी करण्यावर आहे. आणि इथे काही त्या ऑफरविषयी दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. आणि जर तुम्ही या ऑफरमध्ये फिट होत असाल तर तुम्ही अप्लाय ऑफरवरती क्लिक करू शकता. परंतु अप्लाय ऑफरवरती क्लिक करण्याआधी तुम्हाला इथे तुमचा कार्ड नंबर एंटर करावा लागेल. कार्ड नंबर एंटर केल्यानंतरच तुम्ही अप्लाय ऑफरवरती क्लिक करू शकता. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही या ऑफरसाठी ॲप्लिकेबल आहात की नाही. त्यानंतर इथे रुपी प्लॅटिनम डेबिट कार्डची ऑफर दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला बाय वन गेट वन फ्री मिळत आहे. HDFC कार्डवरती बाय वन गेट वन फ्री आहे. ICICI बँकच्यावरती 100 रुपये डिस्काउंट भेटत आहे. आपण आता बघूया डेबिट कार्डच्या काय ऑफर आहेत. जर तुमच्याकडे ICICI बँकचं डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला बाय वन गेट वन तिकीट फ्री मिळत आहे. ही ऑफर जी आहे यामध्ये तुम्हाला 2 तिकिटे खरेदी करावं लागतील आणि यामध्ये प्रत्येक दिवशी 200+ कस्टमर्सला या ऑफरचा लाभ भेटू शकतो. इथे तुम्हाला तुमचा डेबिट कार्ड नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑफरवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑफर अप्लाय करू शकता. इथे वॉलेटच्या काही ऑफर आहेत. वॉलेटच्या ऑफरमध्ये तुम्हाला ॲमेझॉन पेवरून जर तुम्ही मूवी तिकीटसाठी पैसे भरले तर तुम्हाला 150 रुपयेपर्यंत कॅशबॅक भेटू शकतो. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की 25% कॅशबॅक भेटणार आहे. म्हणजे जर तुम्ही 100 रुपयाचं मूवी तिकीट बुक केलं तर तुम्हाला 25 रुपये कॅशबॅक भेटू शकतो. मोबिक्विकची इथं काही ऑफर आहे. तर तुम्ही तिकीट बुक केलं आणि मोबिक्विकवरून पेमेंट केलं तर तुम्हाला तिकीटच्या 10% सुपर कॅश भेटणार आहे. या ज्या ऑफर आहेत त्या तुम्ही इथून चेक करू शकता आणि त्या ऑफर्स तुम्ही अप्लाई करू शकता. जर तुमच्याकडे कोणता प्रोमो कोड असेल किंवा ऑफर कोड असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता. तो एंटर केल्यानंतर तुम्ही अप्लायवरती क्लिक करू शकता. ऑफर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पेचा ऑप्शन दाखवेल. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या ऑप्शनमधून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी ऑफर अप्लाय केली होती त्यानुसार तुम्हाला काही डिस्काउंट भेटेल किंवा तुम्हाला त्यानुसार काही कॅशबॅक भेटेल. अशा प्रकारे तुम्ही बुक माय शोवरती मूवी तिकीट बुक करत असताना काही ऑफर्स आहेत त्याचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर ते दाबा. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.